खड्ड्यांमुळे अपघात होण्याची किंवा माणसं दगावण्याच्या अनेक घटना आपण आत्ता बघतोय, पण आता औरंगाबादेत खड्ड्यांमुळे एक वेगळाच प्रकार घडलाय. बिडकीन DMICमध्ये गुंतवणुकीसाठी आलेली चीनची कंपनी रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे माघारी फिरल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे उद्योगनगरी औरंगाबादला खड्ड्यांचा हा असा फटका बसतोय. बघूयात एक रिपोर्ट. औरंगाबादची गुंतवणूक गेली खड्ड्यात. रस्त्यांवरचे खड्डे पाहून चीनी कंपनी माघारी. उद्योगनगरी औरंगाबादची खड्ड्यांची शोकांतिका. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणजेच DMIC प्रकल्पामध्ये औरंगाबाद परिसर आकार घेतोय. या प्रकल्पामध्ये गुंतवणुकीसाठी देश आणि विदेशातल्या कंपन्यांचं इनकमिंग सुरू आहे, पण बिडकीनमध्ये उद्योग वाढीला पैठण रस्ता हा अडथळा ठरत असल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी बिडकीनमध्ये चीनी उद्योगांचं पथक जागा पाहण्यासाठी आलं होतं, पण या औरंगाबाद ते पैठण रस्त्यामध्ये त्यांना उद्योगाची वाट तर दिसली नाहीच, पण इथल्या खड्ड्यांमुळे मनस्ताप झाला तो वेगळाच. त्यामुळे अशा खड्ड्यांच्या शहरामध्ये गुंतवणूक न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि ते पथक अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरलं. औरंगाबादेत येणारी एक मोठी गुंतवणूक होऊ शकली नाही हे दुर्दैव आहे. MRDC मधले चिकलठाण्याचे MRDC चिकलठाण्याचे रस्ते कधी आपण बघितले तर फक्त 31.5 किलोमीटर आहेत, पण त्यापैकी जवळजवळ 50% जास्त मोठमोठे खड्डे असल्यामुळे उद्योजकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे. त्यामुळं इंडस्ट्री बऱ्यापैकी प्रॉब्लेममध्ये आहेत. दिल्ली मुंबई कॉरिडॉर अंतर्गत शेंद्रा इथल्या जागांचं वाटप पूर्ण झालंय. आता बिडकीन परिसरामध्ये कंपन्यांना जागा देण्याचं नियोजन आहे, पण MIDC तल्या रस्त्यांची वाट लागल्यानं नवे गुंतवणूकदार यायला तयार नाहीये. मागील 10 वर्षांमध्ये इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे की साधं पायी चालणं सुद्धा शक्य होत नाहीत, तर त्यामुळे मी मागील जवळजवळ 3 वर्षापासून मी स्वतः मंत्री महोदय असतील, उद्योगमंत्री असतील किंवा कन्सर्न अधिकारी असतील त्यांच्याबरोबर वारंवार मीटिंग करूनही चिकलठाण्याच्या रस्त्याचा प्रॉब्लेम काही सुटत नाही. औरंगाबादच्या औद्योगिक ऑरिक सिटीमध्ये मोठी गुंतवणूक यावी यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत आहेत, पण इथले खराब रस्ते आणि रस्त्यांवरचे खड्डे उद्योगांना अडथळे बनतायत. त्यामुळे उद्योगांची वाट सुकर करायची असेल तर उद्योगनगरी खड्डेमुक्त होण्याची गरज आहे. माधव सावरगावे, SAM TV News, औरंगाबाद.